भूजल विभागाच्या निर्णयाने मागासवर्गीय शेतकरी योजनेपासून वंचित। वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत ज्या योजना विहिरी संदर्भात राबवल्या जातात त्या 3 ते 4 वर्षापासून भूजल विभागाच्या एका निर्णयाने बंद आहेत। वाशिम जिल्ह्यात जिल्हा अधिकारी कार्यालयाअंतर्गत भूजल विभाग कार्यरत आहे। त्यांच्या एका चुकीच्या निर्णयामुळे सर्व मागासवर्गीय शेतकऱ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना राबवण्यात येत होती, त्या माध्यमातून रिसोड तालुक्यातील रिठत सर्कल, गोवर्धन सर्कल, केनवड सर्कल सह तालुक्यातील 40 गावांमधील मागासवर्गीय शेतकरी सेमी क्रिटिकल मधून वगळण्यात यावे। या सर्कल मधील ही योजना राबवताना भूजल सर्वेक्षणाच्या एका निर्णयामुळे 3 ते 4 वर्ष लोटली या शेतकऱ्यांना विहिरीचा लाभ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजने अंतर्गत देण्यात येत नसल्याचे सामान्य शेतकरी परेशान असून शासनाच्या माध्यमातून लाभ देता येईल तरी उंटावर बसून शेळ्या हंकण्याच्या प्रकाराला थांबा देऊन संबंधित अधिकाऱ्याने शेतकऱ्याची प्रति असलेल्या सद्भाव कायम ठेवत मागासवर्गीय शेतकऱ्यांना लाभ कसा देईल याकडे व शेतकऱ्यांचे भले कसे होईल या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे। तरी जिल्हाधिकारी साहेब व भूजल सर्वेक्षण अधिकारी साहेब यांनी या बाबीचा फेरविचार करून रिसोड तालुक्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना रिठत, गोवर्धन केनवड सर्कलसह असलेले अजूनही 40 गावे परत समाविष्ट करून योजना कार्यान्वित करावी व रिसोड तालुक्यातील 40 गावे वगळण्यात यावी, ती समाविष्ट करून मागासवर्गीय शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा अशी मागणी रिसोड शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे तालुका प्रमुख नारायणराव यांनी केली आहे।